मुंबईत मुसळधार पाऊस पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला। कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा। माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठवल्याच्या वृत्ताने खळबळ। सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला। आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने 64 वर्षीय वृद्धाला गाडीने उडवलं। स्वस्त सोने खरेदीचा पर्याय, सरकारी गोल्ड बॉन्ड मध्ये गुंतवणुकीची संधी। पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबातील 8 जणांना देखील कोरोनाची लागण। नमस्कार, मी स्वप्नील, दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे। नदी नाले ओसंडून वाहत आहेत। नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे जीव धोक्यात घालून नदी ओलांडू नका अशी सूचना वारंवार केली जाते आहे। पण सटाण्यामध्ये एका ट्रॅक्टर चालकानं नको ते धाडस करून सर्वांचा श्वास रोखला होता। नाशिकच्या सटाणा भागातील या भागामध्ये रात्री आणि सकाळी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत। काही रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत। श्री पुरवडे टिंगरी हा रस्ता पाण्याखाली गेलेला असताना तेथील एका चालकानं पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातला। या चालकानं सुरुवातीला ट्रॅक्टर पुरामध्ये घातला, त्यानंतर काही वेळ त्याने वाट पाहिली। तोपर्यंत या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला एक तरुण लटकला होता, तर दोघे जण ट्रॉलीमध्ये चढले होते। नदी शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी त्याला नदी ओलांडू नको असा सल्ला दिला, पण पठ्ठ्याने तसंच ट्रॅक्टर नदीमध्ये घातला। नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर अर्धा ट्रॅक्टर पाण्याखाली गेला होता, पण सुदैवाने ट्रॅक्टर वाहून गेला नाही, त्यामुळे चालकासोबत इतरांचा देखील जीव वाचला। ट्रॅक्टरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगानं सामान्य माणसाचं जीवन बदललंय। सर्वत्र सामाजिक अंतराचा सल्ला दिला जातोय। या संकटाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील बनसकथा येथील एका युवकानं पाणीपुरी ATM बनवलंय। वास्तविक कोरोना विषाणूमुळं लोक रस्त्यावर विकलेला चाट आणि पाणीपुरी मिस करत आहेत। असे लोक सामाजिक अंतरांचं पालन करून ATM पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकतात। ही पाणीपुरी मशीन ATM प्रमाणेच काम करते। ATM प्रमाणेच त्यातही विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत, ज्याच्या मदतीनं आपण पाणीपुरी खरेदी करू शकता। कोरोना संकटाच्या वेळी या प्रकारच्या यंत्रांचं अनुसरण करून आपण सामाजिक अंतराचं देखील पालन करू शकता आणि फास्ट फूडचा आनंद घेऊ शकता। या मशीनला तयार करण्यास सुमारे 6 महिन्यांचा कालावधी लागल्याचं या युवकाने सांगितलंय। एखादा पर्याय निवडून तुम्ही या वेंडिंग मशीनमध्ये पैसे टाकताच आपोआप पाणीपुरी त्यातून बाहेर येऊ लागते। वेंडिंग मशीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्यात पैसे टाकल्यानंतर पाणीपुरी समोर येते। व्हिडिओमध्ये युवकाला 20 रुपयांची नोट टाकून या अनोख्या ATM मधून पाणीपुरी काढून दाखवली आहे। यंत्राचं सर्वत्र कौतुक होत आहे। लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करीत आहेत। मुंबईत 2 दिवसात झालेल्या आणि सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागलाय। शिवाय मुंबईत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागलाय। 545 कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या तलावाचं पाणी हे माणसांना पिण्यायोग्य नसल्यानं प्रामुख्यानं औद्योगिक वापरासाठी वापरलं जातं। गेल्या 3 दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळं हा तलाव भरून वाहू लागलाय, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे। तृणमूल काँग्रेसच्या नेत्यानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलंय। एका प्रचारसभेत बोलताना नेते कल्याण बॅनर्जी यांची बोलताना जीभ घसरली, त्यानंतर कल्याण यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करताना त्यांनी काळ्या नागिनीशी तुलना केली आहे। इतकंच नाही तर काळ्या नागिनीप्रमाणेच निर्मला सीतारामन यांच्यामुळे लोक मरत आहेत असं विधान त्यांनी केलंय। तृणमूलचे नेते कल्याण बॅनर्जी यांची बांकुरा येथे सभा झाली। यावेळी बोलताना कल्याण बॅनर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली। ज्याप्रमाणे काळ्या नागिनीनं दंश केल्यावर माणसाचा मृत्यू होतो, त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांच्यामुळे अनेक लोक मरत आहेत। सीतारामन यांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, त्यांना लाज वाटायला हवी। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा। त्या आत्तापर्यंतच्या सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत अशी टीका कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे। बांकुरा येथील सभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे।
कधी सुनेसोबत लंगडी खेळत तर कधी मुलासोबत दोरीवरच्या उड्या मारत अभिनेता मिलिंद सोमनच्या आईनं नेटकऱ्यांना नेहमीच आश्चर्यचकित केलंय. 81 वर्षीय उषा सोमन यांनी नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा केलाय. मात्र या सेलिब्रेशनमधून देखील त्यांनी नेटकऱ्यांना फिटनेसचा संदेश दिलाय. मिलिंद सोमननं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये उषा सोमन पुशअप्स करताना दिसत आहेत. 3 जुलै 2020 लॉकडाऊनमध्ये त्यांनी वाढदिवस साजरा केला. 15 पुशअप्स आणि अंकिताने बनवलेल्या केकसोबत पार्टी केली. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलंय. या व्हिडिओमध्ये उषा सोमन पुशअप्स करताना दिसत आहेत. वर्कआउट करणं आणि त्यात सातत्य ठेवणं सहज सोपं नसतं, ते सुद्धा वयाच्या 81व्या वर्षी. या वयात देखील त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. त्या कधी सुनेसोबत लंगडी खेळताना दिसतात तर कधी मुलासोबत दोरीवरच्या उड्या मारताना दिसतात. उषा सोमन या नेटकऱ्यांसाठी नवीन आदर्श ठरत आहेत. हवामान विभागानं सोमवारी मुंबई आणि कोकणामध्ये पावसाचा इशारा दिलाय. तसंच मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची कृपा आहेच. आता विभागानं 6 जुलैसाठी मुंबई कोकणात मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिलाय. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत झालेल्या पावसामुळं अनेक भागात पाणीही साचलं होतं. तसेच ट्रॅफिक समस्या देखील निर्माण झाली होती. दुसरीकडे मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट असल्यामुळं चिंतेचं वातावरण आहे. त्यावर पाऊस सुरू असल्यानं साथीचे आजार पसरण्याचा मोठा धोका आहे. अशात काळजी घेण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय. सरकार सतत आवाहन करत आहे की अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडावं. यावर्षी देखील हवामान खात्यानं सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केलाय. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 4 धरणांच्या परिसरामध्ये रविवारी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दिवसभरात खडकवासला 3, पानशेत 21, वरसगाव 19 आणि टेमघर धरण क्षेत्रात 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं आगमन झालं. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. पण रविवारी धरणक्षेत्रामध्ये पाऊस सुरू झाल्यानं दिलासा मिळालाय. 1 जूनपासून आजपर्यंत खडकवासला 212, पानशेत 436, वरसगाव 419 आणि टेमघरमध्ये 632 मिलीमीटर पाऊसची नोंद झाली आहे. तर या 4 धरणांमध्ये मिळून एकूण 5.67 TMC इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मार्च महिन्यापासून माथेरान पर्यटन नगरीमध्ये पर्यटकांना येण्यास मनाई केली आहे. ती आज तागायत देखील कायम आहे. मात्र रविवारी काही वृत्तपत्रांमध्ये माथेरानमधील पर्यटनावरील बंदी उठवली अशा आशयाच्या बातम्या आल्यानं माथेरानमध्ये पुरती खळबळ माजली. कोरोनाचा कहर वाढत असताना अशी परवानगी कशी दिली गेली याचीच चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगली आहे. तेव्हा माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याशी चर्चा केली असता असे कोणतेही निर्देश नगरपालिकेला मिळाले नसल्यानं या बातमीमध्ये काही तथ्य नसल्याचं समोर आलंय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्यानंतर माथेरानमध्ये पर्यटकांना सरसकट बंदी करण्यात आली होती. तेव्हापासून माथेरान बंद आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना आर्थिक तंगीला सामोरं जावं लागतंय. काही दिवसांपासून कर्जत तालुक्याला कोरोनाचा वेढा वाढत असताना माथेरानकर पोटावर दगड ठेवून स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य देताना अजूनही पर्यटन बंदी असावी याकरिता आग्रही आहेत. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याशी संपर्क साधला असता अशा कोणत्याही प्रकारचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले गेले नसल्याचं त्यांनी सांगितलंय. काही वृत्तपत्रांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी माथेरानच्या पर्यटनास परवानगी दिल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यांना संपर्क केला असता असं त्यांनी स्पष्ट केलंय. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव रविवारी पूर्ण क्षमतेने भरल्यानं त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय. यामुळे सातारकरांवरील पाणी टंचाईचं संकट यामुळे दूर झालंय. कास परिसरात महिनाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं तलावाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गुरुवारपासून कास परिसरामध्ये सतत पावसाची रिमझिम सुरू होती. शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानं शनिवारी मध्यरात्री कास तलाव भरून पाणी सांडव्यावरून वाहू लागलं. यामुळे सातारकरांना आता वर्षभरासाठी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं दिलासा मिळालाय. सातारा शहराचा वाढता पसारा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांची पाण्याची गरज भागावी यासाठी कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. त्यानुसार गेल्या 3 वर्षांपासून हे काम सुरू करण्यात आलं असून 60%हून अधिक काम पूर्ण झालंय. हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या पाणीसाठ्याच्या तिप्पट साठा या धरणामध्ये उपलब्ध होणार आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट हे समीकरण भारतासाठी काही नवीन नाही आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना साऱ्यांच्या नजरा याच जोडीवर होत्या. त्यांच्या लग्नानंतर आता चाहत्यांना गॉसिपसाठी एक नवी जोडी मिळाली. ती म्हणजे हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅकॉनविच.
काही दिवसांपूर्वी हार्दिकनं त्याची गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची गोड बातमी दिली. त्या बातमीनंतर पुन्हा एकदा हे दोघे चर्चेत आले होते. हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूपच कडक शिस्तीचा आहे. तो बऱ्याचदा आपले जिममधील वर्कआउटचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. यावेळी हार्दिकनं एक असा व्हिडिओ पोस्ट केला ज्यात तो उड्या मारत पुशअप्स करताना दिसला. साहजिकच या अनोख्या पुशअप्सची चाहत्यांना भुरळ पडली. केवळ चाहतेच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री आणि महिला क्रीडापटू देखील या पुशअप्सवर फिदा झाल्याचं दिसून आलं. हार्दिकनं या व्हिडिओला कॅप्टन कोहलीनं दमदार उत्तर दिलं. त्याने फ्लाइंग पुशअप्समध्ये थोडा ट्विस्ट करत नवा प्रकार शोधला. पुशअप्स मारताना उड्या तर त्याने मारल्याच, पण त्यासह त्याने हवेत असताना टाळ्या देखील वाजवून दाखवल्या. या नव्या ट्विस्टवर चाहते भलतेच खुश झाले. पण हार मानणं हे टीम इंडियाच्या खेळाडूच्या रक्तातच नाही, त्यामुळे हार्दिकनं कोहलीला दमदार प्रत्युत्तर दिलं. त्यानं फ्लाइंग पुशअप्स देखील मारल्या आणि हवेत असताना टाळ्या देखील वाजवल्या. पण महत्त्वाचं म्हणजे त्याने मागच्या बाजूला टाळ्या वाजवण्याचा पराक्रम करून दाखवला. श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडिस याला एका पादचाऱ्याला गाडीनं उडवल्याप्रकरणी रविवारी अटक करण्यात आली. त्याच्या तपासाचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला असून त्यात मेंडिस मद्य पिऊन गाडी चालवत नसल्याचं समोर आलंय. पण त्याच्या गाडीच्या अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. भरधाव वेगानं गाडी चालवणाऱ्या मेंडिसनं सायकल स्वार असणाऱ्या 64 वर्षीय वृद्धाला उडवल्याचा हा व्हिडिओ थरकाप उडवणार आहे. पनादुरा येथून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी मेंडिसच्या गाडीनं या वृद्धाला उडवलंय. श्रीलंका क्रिकेट बोर्डातील एका सदस्याच्या लग्नाला मेंडिस आणि सहकारी अविष्का फर्नांडो गेले होते. तेथून घरी परतत असताना हा अपघात झालाय. गाडी चालवताना मेंडिसला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याचं तपासामध्ये समोर आलंय. लग्नकार्य उरकल्यानंतर मेंडिस अनेक सहकाऱ्यांना त्यांच्या घरी सोडून परतत होता. या अपघातामध्ये वृद्धाचं निधन झालंय. 25 वर्षीय मेंडिसनं 44 कसोटी आणि 76 वनडे सामन्यांमध्ये श्रीलंका संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्यानं अनुक्रमे 2995 आणि 2167 धावा केल्या आहेत. 26/11 हल्ला करू अशी धमकी हॉटेल ताज पॅलेसला देणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधामध्ये कुलाबा पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदवलाय. या प्रकरणाचा तपास कुलाबा पोलिसांसह गुन्हे शाखा राज्य दहशतवादी विरोधी पथकाकडून सुरू आहे. एका व्यक्तीनं 29 जूनच्या मध्यरात्री ताज पॅलेससह वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलला दूरध्वनी केला. या व्यक्तीनं आपण कराचीहून सुलतान बोलत असल्याचं सांगितलं. लष्कर ए तोयबा या संघटनेचा अतिरेकी असून आम्ही हॉटेल ताजवर याआधी झालेल्या हल्ल्याच्या पुनरावृत्तीची तयारी करीत आहोत, अशी धमकी देखील त्याने दिली. या अनोळखी व्यक्तीनं ज्या क्रमांकावरून हॉटेलशी संपर्क साधला त्या आधारे तपास सुरू असल्याचं समजतंय. शहरी गरीब योजनेत आता कोरोनावरील उपचारांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत उपचारासाठी कोरोनाचा रुग्ण दाखल झाल्यास त्याच्या उपचाराचा 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च केला जाणार आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या गरजूंना मोठा फायदा होणार आहे. महापालिकेकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी शहरी गरीब योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न असलेल्या नागरिकांना महापालिकेने शहरात निश्चित केलेल्या पॅनलवरील रुग्णालयामध्ये पालिकेने निश्चित केलेल्या आजारांसाठी वर्षाला 1 लाख रुपयापर्यंतचे अथवा उपचाराच्या बिलाच्या 50% उपचार घेता येतात. तर कॅन्सर, हृदयरोग, डायलिसिस या आजारांसाठी 2 लाख रुपयापर्यंतचे उपचार दिले जातात. मात्र या योजनेमध्ये आता महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांचा देखील समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीयांमध्ये असलेली सोने खरेदीची आवड लपलेली नाही आहे. कोरोनाच्या संकट काळात देखील सोन्याच्या किमतीत वाढच सुरू आहे. केंद्र सरकारनं आणलेल्या सॉवरिन गोल्ड बॉन्ड स्कीम अंतर्गत स्वस्त सोने विक्रीचा पर्याय खुला झाला आहे. शासकीय सोन्याचं बंदपत्र योजना 2020-21 चौथ्या टप्प्याचं सबस्क्रिप्शन आजपासून सुरू होईल, तर 10 जुलै रोजी हे सबस्क्रिप्शन बंद होणार आहे. शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ, FD आणि अल्प बचत योजनांवरील व्याजदर कमी झाल्यामुळं गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर विक्रमी उच्चांक गाठताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारनं स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी आणली आहे. RBI एप्रिलमध्ये जाहीर केलं होतं की एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये सरकार 6 हप्त्यांमध्ये सरकारी सोन्याचे बंदपत्र जारी करेल. या वर्षीच्या चौथ्या टप्प्याचं सबस्क्रिप्शन आजपासून 10 जुलैपर्यंत म्हणजे 5 दिवसांसाठी सुरू राहील. भारत सरकारच्या वतीनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे बॉन्ड जारी करेल. सोन्याच्या बॉन्डची इश्यू किंमत देखील प्रतिग्रॅम 4852 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी 8 जून ते 12 जून दरम्यान ही किंमत प्रति
प्रतिग्रॅम 4677 रुपये होती. ऑनलाईन गोल्ड बॉन्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रतिग्रॅम 50 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ कुटुंबातील 8 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. महापौरांच्या घरातील 8 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी करण्यात आली. त्यात आज त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापौर मोहोळ यांच्यासह एकूण 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशांत काजळे, झूम ऑन न्यूज, पुणे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. मुंबईत मुसळधार पाऊस, पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा. माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठवल्याच्या वृत्तानं खळबळ. सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं. स्वस्त सोने खरेदीचा पर्याय, सरकारी गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकीची संधी. पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबातील 8 जणांना देखील कोरोनाची लागण. या होत्या दुपारच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज.